सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः मोहिते पाटील यांचं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी तयार झालेल्या समविचारी परिवारानं पोटनिवडणुकीच्या निकालानं जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व दाखवून दिलंय. या समविचारी नेत्यांमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका मात्र सर्वच निवडणुका आणि निवडींमध्ये निर्णायक ठरली आहे. समविचारी परिवारामध्ये भाजपाच्या आणखी एका आमदाराची भर पडली आहे. विधानसभेच्या 2014 निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार संजय शिंदे यांनी जिल्ह्याच्या राजकारणातून राष्ट्रवादीला विशेषतः मोहिते पाटील यांना बाजूला करण्यासाठी राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील राजकीय नेत्यांची एकत्रित मोट बांधली. या आघाडीनं 2015 झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांना परिचारक यांनी पराभूत करत राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडींमध्ये सुद्धा तोच पॅटर्न राबवण्यात आला. जिल्ह्याच्या राजकारणात अनपेक्षितरित्या पुढे आलेल्या समविचारी परिवाराचा दबदबा वाढू लागला. या समविचारी परिवाराच्या बहुतांश नेत्यांनी मागील सरकारच्या काळामध्ये भाजप नेत्यांशी जवळीक साधली. त्यातून त्यांनी आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहरातील आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा या आघाडीला उघड पाठिंबा होता. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते देखील त्या समविचारी परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यातच 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील समविचारी नेत्यांनी भाजपला साथ दिली. समविचारी परिवारातील बहुतांश नेत्यांना 2019 विधानसभा निवडणुकीत आमदारकीची लॉटरी लागली. त्यामध्ये संजय शिंदे, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील यांचा समावेश आहे. संजय शिंदे यांनी तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही याच परिवाराच्या माध्यमातून मिळवलं. त्यांच्या जोरावरती त्यांनी करमाळ्याची आमदारकी सुद्धा पटकावली. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित झालं. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये होते त्या माध्यमातून तसेच बहुजन पाठीशी असल्यानं अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता होती. मात्र समविचारी परिवाराच्या नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा समविचारीच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं. या ठिकाणी मात्र मोहिते पाटील यांची भूमिका बदललेली दिसली, कारण त्यांनी समविचारी परिवाराच्या उमेदवाराला अनुकूल ठरेल अशी भूमिका घेतली. दरम्यान भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त जागी झालेल्या निवडणुकीसाठी समविचारी मधील समाधान आवतडे यांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली. समविचारीतील आमदार संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समविचारी परिवारामध्ये फूट पडली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच आवताडे यांना आमदार करण्यासाठी आमदार परिचारक यांनी मोठे कष्ट घेतले. त्यामुळे समविचारी मधील आणखी एका नेत्याला आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या समविचारीचा बोलाबाला मात्र पोटनिवडणुकीनंतर सुद्धा कायम राहिलाय.